देखिए सच सच्चाई के साथ। आदाब नमस्कार, आपका स्वागत है जनता जवाब न्यूज में। मैं हूं आपके साथ जुनैद आलम। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों पर। मैं डॉक्टर सुरेश जगदाळे, कोरोना जिला नोडल ऑफिसर। आज मालेगावमधील 5 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत। काल त्यांचे तपासण्या नमुने पाठवले होते आणि ते 5 अहवाल आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यापैकी एकाचा मृत्यू आज सकाळी झालेला आहे। मालेगावमध्ये झालेले हा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि मृत्यूची बाब गंभीरतेने घेणं गरजेचे आहे, कारण हा एक उद्रेकाचा पार्टच आहे की त्या ठिकाणी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात एकदम पॉझिटिव्ह रुग्ण येणे, यासाठी मालेगावची सर्व टीम आहे त्या ठिकाणी आता सर्वेक्षण लागलेले आहे। त्यामध्ये त्याचा सर्वेक्षण करून त्याच्या निकटवासी आहे त्यांच्यामध्ये सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यांना नगरकरांना परत रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांचे तपासणीसाठी नमुने घेतले जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर मी एवढं एक सांगेन की आपण सगळ्यांनी हा लॉकडाऊन आहे हा अतिशय चांगल्या रीतीने पाळणं फार गरजेचं आहे। कोणीही घराबाहेर पडू नका, कारण घराबाहेर पडला की कुठे परिसरामध्ये करोनाचे विषाणू पडलेली असण्याची शक्यता आहे, ते आपल्या हाताला लागतील, आपल्या घरामध्ये हात येण्याची शक्यता आहे। म्हणून लॉकडाऊन खूप चांगला पळा, प्रशासन आपला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करायचे, आपण त्याचे अवलंब निश्चित केला गेला पाहिजे।